पाऊस पडावा लागेल, जरा सामना जिंकायचा असेल तर ओम साई वलय पडा या संघाला। पुढील चेंडू आता मात्र ड्राइव करण्याचा प्रयत्न होता, मिस विकेट कडे चुकतोय, मिस करतोय, चेंडू जाईल शॉर्ट गलिजन मध्ये। एक धाव पूर्ण, एका धावाने खाता उघडलेला आहे फलंदाज प्रवीण याने, स्वतःचा आणि संघाचा सुद्धा खाता उघडतोय एका धावाने। श्री गणेश आउट आहे, वलय पडाय संघाचा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार, संजू राईट आर्म ओव्हर द विकेटने, तब्बल 7 ते 8 पावलाने गोलंदाजी करेल। आता मात्र शॉर्ट पिच, चेंडू चेंडूला पुल केला, चेंडू जाईल नो मॅच लाईन ट्रॅव्हल होतोय। चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक राजू वन बॉल चेंडूला कलेक्ट करतो, फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावाने धावसंख्या 2 ने पुढे सरकते, पोहोचते धाव फलकावर 3 बिनबाद 3। अतिशय सावध आणि संत सुरुवात करतोय करतात दोन्ही फलंदाज प्रवीण आणि दीपक, ही 2 जोडी आपण पाहतोय ओमसाई वालईपाडा संघाची। 45 धावांचं लक्ष, 45 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे चिंचोडी या संघाने, मोठं आव्हान आहे 4 षटकामध्ये। तर आता आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 3। यावेळेस चेंडूला ड्राईव्ह करतो, चेंडू जाईल लॉंगन पट्ट्यामध्ये, 1 धाव पूर्ण, एका धावाने दुसऱ्या धावचा प्रयत्न होता। यावेळेस 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर 5 बिनबाद 5, चेंडू टाकून झाले 4 चेंडूमध्ये संजू धावा खर्च होते 5। अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगला गोलंदाज चांगल्या प्रकारच्या गोलंदाजी हाताळणी करतोय। आता मात्र डाऊन द लेग साइड चेंडूला सोडून दिलेला आहे फलंदाजाने, व्हाईटचा इशारा, एक अवंतर धाव, आता मात्र अवंतरच्या स्वरूपाने धावा खर्च करतोय गोलंदाज संजू। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धाव फलकावर धावा पोहोचते 6 वर, चेंडू टाकून झाले 4-5 वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ने। पुढील चेंडू, यावेळेला शॉर्ट पिच, चेंडू चेंडूला फोर्स केला, चेंडू जाईल डीप एक्स लेगवरच्या दिशेने, अतिशय खराब आउटफील्ड, चेंडू अडतोय विजेच्या खांबाला, अतिशय खराब आउटफील्ड आणि या धावा फक्त आणि फक्त 2 मिळायला जातील, 2 धावाने धावसंख्या 8 वरती। फटका मात्र चांगला होता परंतु तितकच थोडस आउटफील्ड खराब असल्या कारणाने 2 धावा मिळतील जसं काही मिळणार नाहीये। यावेळेस अतिशय सुरेख फटका, ओव्हर पिच चेंडू, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, यस फलंदाज गॉन। शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालेला आहे फलंदाज, आपण पाहतोय बाद होणारा फलंदाज दीपक ज्याने 6 धावा करून 6 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि झेलच्या रूपाने बाद झाला, बाद होऊन तब्बल परततोय। तर आता मात्र नवीन फलंदाज 1 डाऊन तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सज्ज होईल फलंदाज ज्ञानेश्वर येतोय, ज्ञानेश्वर हा फलंदाज। तर गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रोहित लोहार, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर रोहित। संघाची धावसंख्या आहे कायम आहे धाव फलकावर 8 धावा 1 गडीबाद 8। रोहित येतो नवीन गोलंदाज राम ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज ज्ञानेश्वर आणि प्रवीण ही 2 जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, या जोडीवरती जबाबदारी आहे। पहिल्या चेंडू चेंडूला हलका त्याने चेंडूला कट करतो, चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये, 1 धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न या वेळेस काय करते तर डिक्लेअर आहेत, 1 धाव डिक्लेअर, नो प्लस 1। या 2 धावा मिळतील आणि या 2 धावाने धाव फलक 2 ने पुढे सरकते, धावते पोहोचते धाव फलकावर 10 1 गडीबाद 10 धावा, खराब गोलंदाजी।
अतिशय चांगलं पंचगिरी आपण पाहतोय. वैद्यनाथ आत मध्ये जयेंद्र वाघे आणि स्क्वेअर लेग पंच वैभव दोम यांच्या माध्यमातून चांगलं डिसिजन चांगलं पंचगिरी आपण पाहतोय या स्पर्धेमधून. स्पर्धेच्या माध्यमातून दिसतंय चांगले पंचगिरी. हॅलो हॅलो हॅलो. तर आता मात्र फ्रेडची संधी असेल फलंदाजाला. पहिले चेंडू यावेळेस ओव्हर पिच चेंडू, परंतु चेंडू जाईल लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण, सहा धावांसाठी षटकार. चांगला फटका होता यावेळेस. ओव्हर पिच चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला लेफ्ट ड्राईव्ह करता चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सहा धावांसाठी चांगला फटका आणि या सहा धावाने सांगायची धावसंख्या सहा फलकावर सोळा धावा. धावसंख्या सोळा, एक गडी बाद सोळा धावा वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या सोळा प्रवीण स्टॅकिनला. आता मात्र यावेळेस अपील, परंतु चेंडू जाईल शॉर्ट स्क्वेअर लेग डिझाईन मध्ये. शॉर्ट लेग डिझाईन मध्ये एक धाव पूर्ण चेंडू पायांवरती आदळतोय. यस लेग बायचा इशारा पंचांचा आलेला आहे. इशारा आमच्यापर्यंत आलेला आहे, लेट आलेला आहे, परंतु थेट आलेला आहे. यावेळेस एक धाव मिळाले जाईल एका धावाने. धाव संख्या धाव फलक एक ने पुढे सप्ते धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. सतरा धावा, एक गडीबा सतरा. आता मात्र चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहतोय प्रवीण आणि ज्ञानेश्वर. यावेळेस चेंडू जाईल मिडन पट्ट्यामध्ये. तर आता मात्र एक धाव पूर्ण केलेला आहे धावफलकावर. जसं काही मिळणार नाहीये. धावसंख्या एक ने पुढे सरते, एकोणीस वर पोचले गेलेले आहे. आता मात्र प्रवीण आणि ज्ञानेश्वर गोलंदाज पुण्यात तयार. गोलंदाजी मार्कवर रोहित तीन चेंडू टाकून झालेले आहेत, चार चेंडू टाकून झालेले आहेत. पाचवा चेंडू असेल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह करेल कार्पेटच्या सहाने चेंडू जाईल लॉंग ऑन पट्ट्यामध्ये. एक धाव पूर्ण झाला, दुसरा धावाचा प्रयत्न फेकी होईल. तोपर्यंत दोन धावा पूर्ण होतात आणि अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेल. यस अँड नो वेटचा वापर करताना शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर तेवीस. तेवीस धाव झालेले आहेत. षटक संपलेलं आहे दुसरं. गोलंदाज रोहित
धाव संख्या 23 धावा आता मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज असेल जिंकण्यासाठी 22 धावांची गरज। गोलंदाज येतोय राजू, राजू झंडा तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेट ने स्ट्राइक एंडला फलंदाज प्रवीण। आता मात्र शॉर्ट पिच चेंडू यावेळेस चेंडूला पोल केला चेंडू जाईल आमच्या समालोचन कक्षाच्या यस नोचा इशारा आलेला आहे। शॉर्ट पिच चेंडूला पोल पॉवरफुल सक्सेसफुल आणि या 9+1 सात धावा मिळतील आणि या सात धावाने धाव संख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते धाव फलकावर 30 धावा। खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजी म्हणता येईल यावेळेस आणि अतिशय चांगला पंचगिरी आपण पाहतोय। चांगला डिसिजन, चांगला निर्णय, चांगलं लक्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंचाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चांगला निर्णय, चांगला डिसिजन आपण पाहतोय। चांगली पंचगिरी होताना दिसतोय आजच्या दिवसामध्ये। तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होते गोलंदाज राजू, फ्री हिटची संधी यावेळेस अतिशय चांगला फटका चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये वन बाउन्सी मारेशा पार हा आला आहे दमदार चौकाराने। या चौकाराने संघाची धाव संख्या दाफलकावर 34 धावा। आता मात्र शॉर्ट पाण्याची दिशेने चेंडू जाईल एक धाव पूर्ण जास्त काही मिळणार नाहीये आणि एका धावाने धाव फलक आपण पाहतोय 35 वर पोहोचले गेले। आता मात्र 10 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ओमसाई वालईपाडा संघाला। 10 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी यावेळेस चांगली फटकेबाजी चांगली फलंदाजी आपण पाहतोय। चांगली फलंदाजी केलेली आहे ज्ञानेश्वर आणि प्रवीण हे दोन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती आपल्या चांगली फलंदाजी केली आहे। फलंदाज विशेष करून चांगली प्रभावित केलेले आहे फलंदाज प्रवीण याने त्याच्या माध्यम आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल फलंदाज ज्ञानेश्वर स्ट्राइक एंडला असेल फलंदाज निश्चित चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून। यावेळेस चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ड्राईव्ह वरचा चेंडू झाला एक्स्ट्रा कवरच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय यस प्रयत्न सफल झालेला आहे परंतु दोन धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये। षटकाची समाप्ती
41 धावा झालेल्या आहेत, 4 धावांची गरज, 6 चेंडू आणि 4 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल। प्रसाद येतो शेवटच्या षटक षटकातील पहिला चेंडू, यावेळेस मिस टाइम शॉक आणि यावेळेस आयुष्मान भवचा आशीर्वाद दिलेला आहे निर्धाव। यावेळेस चेंडू जाईल कार्पेटच्या छानी, यावेळेस आता मात्र विजय होतोय तो म्हणजे ओमसाई वालईपाडा संघ, कॉंग्रॅच्युलेशन वालईपाडा संघ अँड हार्ड लक चिंचोळी संघ, चांगला परफॉर्मन्स दाखवला। चल चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या ज्ञानेश्वर ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्याने चांगली कामगिरी केली, अष्टपैली फलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजी मध्ये चांगला गोलंदाजी केली आपल्या या संघासाठी आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय या सामन्याचा माजी नगरसेवक मदन गोवारी साहेबांना मी विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते मेडल दिला जाईल ज्ञानेश्वर याला। आता होणारा सामना असेल जय गणेश गवळीपाडा विरुद्ध ओमसाई वालईपाडा, या दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी आलेले आहेत किरण धूम यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय, आयोजक आहेत या स्पर्धेचे किरण धूम यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे आणि टॉस विन झालेला आहे। वालईपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे, आपला निर्णय कळवायचा आहे, डिसिजन कळवायचं आहे, निश्चित चांगली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय गणेश गवळीपाडा संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे।
सामना सामना चार षटकांचा असेल, चार गोलंदाज वापरावे लागतील चांगली तीन षटक सामना असेल। दुसऱ्या फेरीतील सर्व सामने तीन षटकांचे राहतील। आता होणारा सामना जय गणेश गवळीपाडा विरुद्ध ओम साई वलईपाडा संघाच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होईल। निश्चितच दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे, गवळीपाडा वर्सेस वलईपाडा। गवळीपाडा वर्सेस वलईपाडा सामन्याला सुरुवात होते। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे वलईपाडा संघाने नाणेफेक जिंकून। त्यानंतर आपण पाहतोय गवळीपाडा संघाची ओपनिंग जोडी अवी आणि विशाल बरफ, ही दोन जोडी ओपनिंग बॅटर्स। आपण पाहतोय जय गणेश गवळीपाडा संघाच्या माध्यमातून। त्यानंतर आपण पाहतोय प्रवीण लढे वलईपाडा संघाचा क्रमांक एकचा गोलंदाज प्रवीण स्ट्राइकला फलंदाज। आपण पाहतोय अवी येतोय नॉस्ट्रेकला फलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवर प्रवीण। षटकातील पहिला चेंडू हलका, त्याने चेंडूला पुश केला, चेंडू जाईल मिडऑफ पट्ट्यामध्ये। हलकासा मिडफील्ड मिसफील्ड करतोय परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना। एका धावाने धाव संघाचं खातं उघडलेलं आहे। अवी याने स्वतःचा आणि संघाचा एका धावाने खातं उघडतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होईल गोलंदाज प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेटने। दुसरा चेंडू यावेळेस ओव्हर पिच चेंडू, आता मात्र पलटण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये काय संपर्क होत नाही। चेंडू जाईल निर्धाव डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडू। चांगला कम बॅक गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून होताना दिसतोय। चांगला गोलंदाज आहे प्रवीण परंतु आता पाहायचं या प्रकार या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी। चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समर्थ संघ हा बलाढ्य संघ आहे आणि यावेळेस सत्ता मात्र खाडी खाडी करण्याचा प्रयत्न होता, बिगेट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेमध्ये येऊन फटका खेळू शकत नाही या फलंदाज आणि बीट होतोय वारंवार, दोन चेंडू बीट करतोय गोलंदाज प्रवीण। फलंदाज आपण पाहतोय विशाल बॅक टू बॅक दोन चेंडू बीट होतोय। आता मात्र पुढे चेंडू यावेळेस स्लॉक केला, चेंडू जाईल डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। चार धावांसाठी चौकार आणि या चार धावाने विशाल आपलं खातं उघडतोय, संघाची धावसंख्या पोहोचवतोय धावफलकावर पाच धावा। आता मात्र शॉर्ट पिच
आता बॅकफुट वरती येऊन चेंडूला स्लॉग स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल डीप स्कोर लेग मांडरेल यांच्या बाहेर सरळ. चार धावांसाठी संघाची धावसंख्या पाच, बिंडबाद पाच, चेंडू टाकून झालेले चार. चार चेंडूमध्ये गोलंदाज प्रवीण हा गोलंदाज धावा खर्च करतोय पाच धावा. त्यामध्ये दोन चेंडू निर्धाव टाकले आहेत या गोलंदाजाने प्रवीण याने. आता मात्र पाचवा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अकराच्या लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न अपील केले जाते परंतु पंच काय सहमत नाहीये. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो वैभव धूम. यस व्हाईटचा इशारा आलेला आहे डाऊन द लेग साइड. चेंडूच्या आता हाताळणी करतोय. आता मात्र चौकार दिल्यानंतर मात्र यावेळेस आपण पाहतोय निश्चित व्हाईट चेंडू टाकतोय. टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रवीण. पुन्हा आहे त्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र यावेळेस फोर्स केला चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडूला कलेक्ट करे फेकी केली. यावेळेस काय करते काय बिघडते दरम्यान तर एकच धाव जास्त काही मिळणार नाहीये आणि एका धावाने संघाची धावसंख्या सात. बिनबाद सात धावा चेंडू टाकून झालेले पाच. शेवटचा चेंडू या षटकातील प्रवीण याचा निश्चितच चांगली गोलंदाजी केलेली आहे. या षटकामध्ये धावा खर्च केले सात. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू यावेळेस चेंडूला सोडून दिलेले ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईटचा इशारा एकावन्न धाव. पहिल्या तीन चेंडूला चांगल्या हाताळल्यानंतर आता मात्र खराब गोलंदाजी करताना दिसतोय प्रवीण. वारंवार व्हाईट चेंडू हाताळणी करतोय. यावेळेस धावा झालेल्या आहेत आठ. आठ धावा बिनबाद आठ अशी सुरुवात केलेली आहे. यावेळेस आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. अवेच्या विरुद्ध फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेस सहज आणि सोपा झेल सुटलेला आहे. चेंडू धरतीला दान दिला जातोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिलेला आहे आणि या दोन धावा पूर्ण. दोन धावाने धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर दहा धावा. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दहा. बिनबाद दहा चांगली सुरुवात केलेली आहे. जय गणेश गवळी पडा या संघाने. बॅटर्स आपण पाहतोय अभि दळवी आणि विशाल बराप ही दोन जोडी आपण पाहतोय. ओपनिंग जोडी चांगली फलंदाजी करतोय विशाल. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर अवि त्याला चांगली साथ देतोय. संघाची धावसंख्या दहा बिनबाद दहा अशी सुरुवात केलेली आहे गवळी पडा संघाने. निश्चितच आता मात्र कोणता नवीन गोलंदाजी मार्कवर येईल. वालई पडा संघाकडून ज्ञानेश्वर येतोय. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ मॅच मानकरी ठरला होता हा गोलंदाज. आपण पाहतो यावेळेस कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. निश्चितच एक चांगला गोलंदाज आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण समोरचा संघ एक चांगला संघ आहे गवलीपडा संघ. निश्चितच त्यापर्यंत गोलंदाजी करावी लागेल चांगली मेहनत घ्यावी लागेल. निश्चितच आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाची. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू पुल करतापर्यंत चेंडू झाडाला हाडतोय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक धाव पूर्ण कलेक्ट करेल फेकी कडेल. तोपर्यंत एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. परिणामी एकच धाव जसं काही मिळणार नाहीये. एका धावाने धाव फळला एक ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते म्हणजे अकरा धावा. विशाल खेळतोय आठ वर. त्यानंतर आपण पाहतोय अवि एक वरती खेळतोय. संघाची जी धावसंख्या आहे अकरा धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर दी विकेटने दहा ते बारा फॉलांचा रनअप आहे. यावेळेस आता मात्र या फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच सांगतात व्हाईट एकावन्न धाव. अवंत धावाने धाव फलक एक ने पुढे सरकते. पोहोचते धाव फलक बारा वर. बारा धावा बिनबाद बारा अशी सुरुवात चांगली सुरुवात म्हणावी लागेल गवलीपडा या संघाची. पुढे चेंडू यावेळेस अतिशय सुरेख डिलेवरी सबमरीन डिलेवरीची हाताळणी करतो. यावेळेस चेंडू फलंदाज थोडासा खाली राहतोय आणि काहीच समजत नाही फलंदाज अवि याला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होतोय. कोणत्याही प्रकारचा फुटवर्क चा वापर होताना दिसत नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्कला विशेष महत्व दिलं जाते. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू फोर्स केला चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. यस खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पार आणि हा आलाय खणखणीत चौकार. आणि या चार धावाने धावसंख्या धावफलकावर पोहोचते म्हणजे सोळा धावा झालेले आहेत. चेंडू टाकून झालेले ते म्हणजे या षटकातील आपण पाहतोय तीन चेंडू मध्ये सहा धावा खर्च करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. आता मात्र यावेळेस सुरेख डिलेवरी चांगला कम बॅक करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर याचा. बॅकफुट वरती येऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये काही संपर्क होत नाही. चेंडू जाईल निर्धाव चांगला कम बॅक. गोलंदाज ज्ञानेश्वर एक चांगला गोलंदाज आहे.
आणि चार चेंडू टाकून दिले, चार चेंडू मध्ये सहा धावा खर्च केलेले आहेत. आता मात्र पाचवा चेंडू यावेळेस पाच काय करते काय बिकते, व्हाईटचा इशारा, एक अवांतर धाव, खराब गोलंदाजी, खराब टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतो ज्ञानेश्वर. निश्चितच या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आहे 17, बिनबाद 17, चांगली फलंदाजी अवी आणि विशाल यांची जोडी. आता मात्र यावेळेस चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही, चेंडू जाईल निर्धाव, शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या 17 वर कायम आहे. फलंदाज अवी खेळतोय 5 वर, लास्ट बॉल. आता मात्र या सात्र फलाव दोस्त फलंदाज हा बाद पहिला गडी बाद झालेला आहे तो म्हणजे अवी. चांगली गोलंदाजी, शेवटच्या चेंडूवरती विकेट संपादन केलेलं आहे, यश प्राप्त केलेलं आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे अवी. हा फलंदाज 7 धावा करून तो तंबूत परततोय. तर नवीन फलंदाज येतो स्ट्राइकिंगला, रणजित येतो नवीन फलंदाज, न्यू मॅन्स न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रणजित बुरकुंट गवलीपाडा संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज होईल फलंदाज रणजित. तर गोलंदाज आपण पाहतोय दीपक येतोय ओमसाई वालेपाडा संघाचा, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज दीपक. स्ट्राइकिंगला फलंदाज विशाल चांगली फलंदाजी करताना दिसतोय या सामन्यामध्ये. पहिला चेंडू आता मात्र चेंडूला ढकलून देतो, चेंडू जाईल शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये, कलेक्ट करेल चेंडूला, फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावाने धावफलक 18 वर पोहोचला गेलेला आहे. आता मात्र शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता पाहायचं आहे शेवटच्या 5 चेंडूमध्ये किती धावा जमावतोय जय गणेश गवलीपाडा संघ. निश्चित 30 किंवा 40 च्या पलीकडे धावसंख्या उभारली तर एक चांगला टोटल आपण म्हणू शकतो. निश्चित त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. चेंडू टाकून झालेले 1, पुढील चेंडू यावेळेस. आता मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क होत नाही, चेंडू जाईल निर्धाव, खडेखडे खेळण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज आपण पाहतोय रणजित याच्या माध्यमातून. एक चांगला फलंदाज आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल फलंदाज रणजित याला. चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगले फटके मारावे लागतील, गॅप मध्ये फटके खेळावे लागतील. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू चेंडू जाईल कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिडअपच्या दिशेने, एक धाव पूर्ण, कलेक्ट होईल फेकी होईल तोपर्यंत. आता मात्र काय करतात निश्चितच, खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, लेझी थ्रो यावेळेस आपण पाहतोय मिडअपच्या माध्यमातून. या 2 धावा कम्प्लीट, 2 धावाने धावसंख्या 20 वर पोहोचले गेले आहे. चेंडू टाकून झालेले 3 चेंडू मध्ये गोलंदाज धावा खर्च करतो दीपक, तो म्हणजे 3 धावा खर्च केलेले आहेत. आता मात्र रनराम मध्ये चुकतोय, मिस्टेक गडबड करतोय. धावसंख्या कायम आहे 20 वरती, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आता पाहायचा की 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय जय गणेश गवलीपाडा हा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट ने पुन्हा एकदा दीपक. चौथा चेंडू यावेळेस अतिशय सुरेख डिलिव्हरी, परंतु ऑप्शनच्या खूपच बाहेर, पंच सांगतात वाईट. एका अवांतर धाव, अवांतर धावाने धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 21 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून झाले 3, पुन्हा आता सज्ज होईल गोलंदाजी मार्कवा दीपक, समोरील फलंदाज रणजित 2 वरती खेळतोय. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे ऑप्शनच्या खूपच बाहेर, बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकतोय, खराब गोलंदाजी. निश्चितच प्रॅक्टिसचा अभाव आहे या गोलंदाजाकडे. निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, चांगला लाईन आणि चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल, जेणेकरून कमीत कमी धावांवरती रोखायचं असेल तर
चांगली गोलंदाजी करावी लागली. आता मात्र यावेळी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज दीपक मार्फत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आपण पाहतोय दाभोलकर 22 धावा चेंडू टाकून झाल्या. 4-2 च्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. षटकामध्ये आता पाहायचं किती धावा जमवतोय या दोन चेंडूवरती समोरील फलंदाज रणजित. दोन वरती खेळतोय. आता मात्र खराब फटकेबाजी. एक्रॉस द लाइन येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये काही संपर्क होत नाही. चेंडू जाईल निर्धाव. चेंडू समाप्ती. बॅक टू बॅक दोन चेंडू. आता मात्र निर्धाव टाकतोय गोलंदाज दीपक. चांगला कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू यावेळेस. आता मात्र सुरेख फटका. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकारांनी धावसंख्या आता मात्र धाव फलकावर 28 वर पोहोचली गेली. आणि 29 धावांचं लक्ष समोर ठेवलेल्या तीन षटकामध्ये जय गणेश गवळी पडा संघाने 18 चेंडू 29 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. ओम साई वाले पडा संघाच्या विरुद्ध चांगली फटकेबाजी फलंदाजी केली. खास करून विशाल याने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. त्याच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतोय रणजित याने 8 धावांची खेळी केली. त्यानंतर अवी हा फलंदाज 7 धावा करून बाद झाला. परिणामी 28 धावा बनवल्या गेल्या आहेत गवळी पडा संघाने. आणि 29 धावांचा टार्गेट लक्ष समोर ठेवलेलं आहे ओमसाई वालेपडा या संघाच्या विरुद्ध. गावदेवी कामण. त्यानंतर साई कृपा राजावळी संघाची कर्णधार. टॉस साठी यायचं आहे. रेडी राहायचंय. टॉस साठी या बेस गावदेवी कामण वर्सेस साई कृपा राजावळी संघाची कर्णधार. संघाचे संघ नायक टॉस साठी या. तर आता मात्र सामन्याला सुरुवात. प्रवीण स्ट्राईक केला. आता यावेळेस चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये काही संपर्क होत नाही. चांगली डिलिव्हरी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. विशाल याला विशाल कामगिरी करावी लागेल जरा सामना जिंकायचा असेल तर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल. निश्चितच 29 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे गवळी पडा संघाने. पुढे चेंडू यावेळेस खाडे खाडे खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅट मध्ये काही संपर्क होत नाही. चेंडू जाईल निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज विशाल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू. आणि चेंडू जाईल निर्धाव. चांगली कामगिरी चांगल्या पहिल्या षटकामध्ये. एक जबरदस्त गोलंदाज आहे विशाल. त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा करतोय.
पुढे चेंडू यावेळेस चेंडू खोदून घालला, ड्राइव करते चेंडू जाईल डेपेक्षा कवरच्या दिशेने, फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत एक धाव आणि एका धावाने संघाचं खातं उघडलेलं आहे फलंदाज प्रवीण याने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. चेंडू टाकून झालेला आहे तीन चेंडू मध्ये एक धाव खर्च केले करतोय हा गोलंदाज विशाल. पुण्याचे सज्ज होते गोलंदाजी मार्ग वर राईट आर्म ओव्हर द विकेट ने प्रवीण दीपक सड्यात. आता मात्र दीपकाचा फटका, चेंडू जाईल लॉन्ग ऑनच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमा पार आणि हा आलाय उत्तुंग षटकार आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचते धावफलकावर सात धावा. खराब क्षेत्ररक्षण, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते क्रिकेटमध्ये. निश्चितच पकडो के कॅच जितो के मॅच और छोडो के कॅच तो हारो के मॅच. आणि आता मात्र झेल सुटलेला आहे, जीवनदान दिलं जाते फलंदाज दीपक याला. पुढे चेंडू, आता मात्र चेंडूला ड्राईव्ह करतो, चेंडू जाईल लवंगन पट्ट्यामध्ये. यावेळेस आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी होईल तोपर्यंत आपण पाहतोय दोन धावा पूर्ण. या दोन धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर नऊ धावा. अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात केलेली आहे प्रवीण आणि दीपक यांची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी करतो दीपक, त्याला साथ देतो प्रवीण हा फलंदाज. संघाची धावसंख्या नऊ. शेवटचा चेंडू गोलंदाज विशाल, गोलंदाजी मार्ग यावेळेस चेंडूला स्लॉग केला, चेंडू जाईल स्क्वेअर लेग फट्ट्यामध्ये. खराब क्षेत्ररक्षणाने चेंडू सरळ निघून जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सरळ चार धावांसाठी. चौकाराने या चौकाराने धावसंख्या पोहोचते धावफलकावर तेरा धावा. चांगला फटका होता ओव्हर पिच, चेंडूला स्लॉग करतो, चेंडू जाईल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चार धावाने धावसंख्या तेरा वर. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला विशाल याने तेरा धावा. आता मात्र दोन षटकाचा खेळ शिल्लक आहे, बारा चेंडू. अभिज अळवी येतोय नवीन गोलंदाज. यावेळेस फुल टॉस चेंडू, चेंडू जाईल विकेट किपर मिस करतोय, चुकी करतोय, झेल मात्र सुटला जातोय आणि एक धावा पूर्ण. एका धावाने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावर चौदा धावा. बिनबाद चौदा अभिज अळवी. षटक क्रमांक दोन सांघिक दुसरा वैयक्तिक. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्क वर. पहिला चेंडू टाकून झालेला आहे, पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय. निश्चित चांगली फलंदाजी केली आहे प्रवीण याने, त्यानंतर दीपक त्याचे बॅट बदलून एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. तब्बल तो बारा वरती खेळतोय, प्रवीण खेळतोय दोन वर. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे चौदा वर. पुढे चेंडू यावेळेस चेंडू फुल टॉस चेंडू, चेंडू जाईल दीपेशा एक्स्ट्रा कवचित सिंधे. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र एक बाउंस चेंडू कलेक्ट करतोय, फेकी होईल तोपर्यंत एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, याच प्रकारची क्षेत्ररक्षण करावं लागेल. निश्चितच गोलंदाज याला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. निश्चितच एक छोटस आव्हान आहे. आता मात्र फुलटा चेंडू, चेंडूला पुल करतो, चेंडू जाईल लॉंग बाउंड्रीच्या बाहेर सरळ चार धावांसाठी. चौकार आणि या चार धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते धावफलकावर धावा एकोणीस. बिंडबाद एकोणीस. अतिशय चांगली सुरुवात, दमदार सुरुवात केलेली आहे विशाल आणि प्रवीण. दीपक आणि प्रवीण या जोडीने आपण पाहतोय खेळपट्टीवरती चांगल्या षटकाराने चौकारांचा पाऊस पडलेला आहे. दमदार सुरुवात म्हणावी लागेल. चेंडू टाकून झाले तीन. अवी हा गोलंदाज आहे दुसऱ्या षटकामध्ये तीन चेंडूमध्ये सहा धावा खर्च करतोय. प्रत्येक चेंडूवरती दोन धावांची सरासरी तो राखतोय. आता मात्र चौथा चेंडू घेऊन जाईल. नऊ चेंडू आणि दहा धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नऊ चेंडू दहा धावांची गरज पाहायचं काय करते काय बिघडते. यावेळेस निश्चितच जवळजवळ सामन्यामध्ये आलेलं आहे, कमबॅक केलेलं आहे. आता मात्र बॅकफुट देऊन चेंडूला पलकांचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली गोलंदाज येतोय आणि फलंदाज हा बाद. आता मात्र पहिला गडी बाद झालेला आहे.
चेंडू टाकून झाले चार, बाद होणारा फलंदाज प्रवीण। आता मात्र यावेळेस अतिशय सुरेख फटका, शेण सरळ निघून जाईल सहा धावाने, आणि या सहा धावाने धावफलक पोचते, धावफलकावर धावा झालेला लागला आहेत 25 धावा, चार धावांची गरज पहिल्या चेंडूवरती। ज्ञानेश्वराज्य षटकार खेचतोय, धावसंख्या 25, चार धावांची गरज जिंकण्यासाठी 5-7 चेंडू मध्ये। आता मात्र चेंडूला ड्राइव्ह करत चेंडू जाईल लंगा पट्ट्यामध्ये, एक धाव पूर्ण, चांगलं क्षेत्र रक्षण यावेळेस काय करते तर निश्चितच खराब बॅकअप, खराब कलेक्शन, षटकाची समाप्ती, दोन धावा पूर्ण, धावसंख्या 27। आता मात्र सहा चेंडू आणि दोन धावांची गरज असेल जिंकण्यासाठी, सहा चेंडू आणि दोन धावांची गरज, पाहायचं काय करते काय करते। निश्चितच चांगली फलंदाजी ज्ञानेश्वर आणि दीपक, हे दोन फलंदाज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत। तर राज येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी, सज्जोल गोलंदाजी मार्कवर, सहा चेंडू आणि दोन धावांची गरज जिंकण्यासाठी। समोरील फलंदाज दीपक आणि ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर खेळतो 8 वर, त्यानंतर आपण पाहतो दीपक खेळतो 16 वरती, संघाची धावसंख्या 27, दोन धावांची गरज जिंकण्यासाठी। आता मात्र सहा चेंडू आणि दोन धावांची गरज, काय करते काय बिघडते, तर निश्चितच कमबॅक केलेलं आहे या सामन्यामध्ये। ओम साई वालईपाडा संघाने, संघाच्या बाजूने निश्चितच सामना जवळजवळ झोकलेला आहे, आणि पहिला चेंडू फुलटो चेंडूला, चेंडूला स्विक, पहिला चेंडू जाईल सीमारेषा पार, आणि विजयी षटकार मारलेला आहे फलंदाज, आपण पाहतोय तो म्हणजे दीपक, याच्या बॅट मधून विजय षटकार पाहायला मिळाला, सामना विजय होतोय तो म्हणजे ओम साई वालईपाडा संघ, आणि पराभूत होतो तो म्हणजे जय गणेश गवलीपाडा संघ, यांनी आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। चांगला खेळ दाखवला, चांगला आता होणारा सामना असेल गावदे स्पोर्ट्स कामंड विरुद्ध साई कृपा राजवळी, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय।